अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्याचा उत्तरेचा भाग कर्जत जामखेड सारखे तालुके आवर्षण प्रवण क्षेत्रामध्ये येत असल्यानं कायम दुष्काळी आहेत. त्यामुळे श्रीगोंदा तालुक्यातील प्रगतशील शेतकरी किसन छत्रे हे त्यांच्या शेतीमध्ये वेगवेगळे प्रयोग करत असतात. पारंपरिक शेती करण्यापेक्षा वेगळी शेती करून आर्थिक उत्पन्न वाढवण्यावर त्यांचा कायम भर असतो. काही वर्षांपूर्वी लक्ष्मण छत्रे यांना अत्यंत कमी पाण्यावर ड्रॅगन फ्रूट फळपीक चांगले उत्पन्न देते याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी घरी येऊन आपला मुलगा किसन याला या वेगळ्या फळाविषयी माहिती दिली. किसन छत्रे यांनी गुजरात येथे जाऊन या फळाबाबत अधिक माहिती घेऊन लोणी व्यंकणाच्या आपल्या एक एकर क्षेत्रावर ड्रॅगन फ्रूट लावण्याचा निश्चय केला. मध्य अमेरिका, आग्नेय आशियाई राष्ट्रांसह विशेषतः थायलंडमध्ये पिकवल्या जाणाऱ्या या फळापिकाला जगामध्ये बाजारात मोठी मागणी असते. खाण्यासाठी अत्यंत पौष्टिक असल्यामुळे 160 ते 250 रुपयांपर्यंत प्रति किलो भाव मिळतो. छत्रे यांची लोणी व्यंकणात परिसरामध्ये जमीन आहे. एक एकरामध्ये ड्रॅगन फ्रूट फळपिकाची लागवड केल्यानंतर 2 वर्षांमध्ये उत्पन्नाला त्यांना सुरुवात झाली. दुष्काळातही ही फळपिकं तग धरून राहिली. एका एकरामध्ये 1600 झाडांची लागवड होते. सुरुवातीला 2.5 लाख रुपयांची गुंतवणूक केल्यानंतर तब्बल 50 वर्ष प्रत्येक वर्षामध्ये 3 वेळा या झाडाला फळं येतात. हंगामामध्ये 1 झाड 100 पेक्षा जास्त फळांचं उत्पन्न देतं. परिणामी शेतकऱ्याला 1 एकरातून 6 लाख रुपयांपेक्षा जास्त उत्पन्न मिळू शकतं. तर दरवर्षी मशागतीवरही फारसा खर्च करावा लागत नाही. श्रीगोंदा तालुक्यात मागील 3 ते 4 वर्षांपासून पावसाअभावी दुष्काळी परिस्थिती भीषण राहिली. अशा भागातील शेतकऱ्यांसाठी ही ड्रॅगन फ्रूट फळशेती फायद्याची ठरणार आहे. पुणे मुंबई वाशीच्या बाजारपेठेमध्ये या फळाला मोठी मागणी आहे. आरोग्यासाठी अत्यंत उपयुक्त आणि पौष्टिक असलेलं हे फळ पडीक जमिनीमध्ये शेतकऱ्याला आर्थिक वरदान ठरणार आहे. अहमदनगर जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये पावसाअभावी पारंपरिक शेती करण्यावरच भर राहतो. मागच्या 2 वर्षांमध्ये तर जनावरांना पिण्यासाठी पाणी नव्हतं. पाऊस पडला की गहू, ज्वारी, बाजरी, मका आणि काही प्रमाणामध्ये ऊस, तर नगदी पीक म्हणून कापसाची लागवड केली जाते. निसर्गाच्या लहरीपणामुळे हातातोंडाशी आलेला हंगाम वाया जातो आणि शेतकरी आर्थिक संकटात नेहमीच सापडतो. अशा परिस्थितीमध्ये या भागातील शेतकऱ्यांना कमी पाण्यावर चांगलं उत्पन्न देणारा प्रयोग छत्रे यांनी यशस्वी करून दाखवलाय. छत्रे यांच्या या नव्या प्रयोगामुळे तालुक्यातील अनेक शेतकरी या शेतीकडे वळू लागले आहेत. छत्रे यांच्याच शेतामध्ये ड्रॅगन फ्रूटची रोपं मिळू लागली आहेत. छत्रे यांनी 1 एकरामध्ये घेतलेल्या ड्रॅगन फ्रूट शेतीतून मिळालेल्या उत्पन्नामुळे शेतकऱ्यांमध्ये याची चर्चा असून दररोज ही शेती पाहण्यासाठी अनेक शेतकरी मोठ्या संख्येनं यांच्या शेतामध्ये येत आहेत. मी किसन लक्ष्मण छत्रे, राहणार लोणी व्यंकणा, तालुका श्रीगोंदा, जिल्हा अहमदनगर. तर हे ड्रॅगन फ्रूटची शेती आहे आपली. ड्रॅगन फ्रूट शेती म्हणजे आमचे वडील पुण्याला डाळिंब घेऊन गेले असतात. तिथं विक्रीला तो माल पाहिल्यानंतर म्हणले हे काय विशेष वेगळंच फळ आहे असं. म्हणजे थोडे माहिती वाटल्याने घेतल्यानंतर आम्ही त्याच्यावर मला येऊन घरी येऊन बोलले की असं असं फ्रूट आहे व फळ आहे. तर मी त्याच्यावर मग अभ्यास केला थोडा. गुजरातला हा प्लॉट पाहायला गेलो आम्ही. म्हणजे गुजरातला हा प्लॉट होता. त्या गुजरातला पाहिला आम्ही. तिथून रोपं आणून लागवड केली. लागवड साधारण असे आहे की बा 1 एकरात 400 पोल बसतात. म्हणजे असं 10 बाय 11 फुट किंवा 8-12 अशी लागवड आहे त्याची. आणि 7 फुटी पोल लागतात. 1 एकरात 400 पोल बसतात. आणि साधारण 1 पोलला समजा 150 रुपये रेट आहे. 1 पोलला जे 150 रुपये रेट आहे, तर असे 400 पोलचे 60,000 रुपये खर्च होतो पोल उभे करायला. आणि रोप 30 रुपयाला रोप आहे. साधारण 1600 रुपये बसतात. तर 40,000 आपले, हा 47 ते 40,000 असा खर्च येतो रोपांसाठी. आणि वर रिंग बनवावं लागते. लोखंडी रिंग जे आहे ना, ते रिंगला 40,000 खर्च येतो. पुन्हा ड्रिप 15,000, शेणखत 10,000 आणि लागवड वगैरे सगळी मजुरी 16,000 असं मिळून 2 लाखापर्यंत साधारण खर्च येतो. आणि ह्याचं उत्पादन एक पहिल्या वर्षी चालू होतं. साधारण माझं पहिल्या वर्षी 1800 किलो माल गेला. 1800 किलो सरासरी 130 ते 140 रुपये रेट भेटला मला. साधारण 100 ते 150 पाऊन 200 असा रेट आहे फळाला. तर सरासरी 130 रुपये रेटने माझे 2,34,000 रुपये झाले. आणि दुसऱ्या वर्षी माझा साधारण 2.5 टन माल गेला. आणि तो बी रेट 135-140 अशा मापात रेट सरासरी बसला मला. तर त्याचे मला 3.5 ते 4.5 लाख रुपये झाले. आणि आता तिसऱ्या वर्षीला आहे. आता साधारण 1 एकरामधून 15 गुंठ्यातला माल गेला आहे. तर साधारण तो 450 किलो माल गेला आहे. त्याचा आत्ता मला 130 रुपये रेट भेटला. आणि त्याच्यामधून माझं 58,000 म्हणजे उत्पन्न झालं. म्हणजे पैसे भेटले आपल्याला 130 रुपये किलोची भावाने. आणि साधारण आता राहिलं बघा 25 गुंठे माल राहिला आहे.
तर त्याच्या अंदाजे 97 ते 1 लाखाचं उत्पादन राहिलेलं ह्याच्यामधून होऊ शकतं म्हणजे असं अंदाज आहे माझा. आणि 1,60,000 रुपये पहिल्या लॉटचे होतात, असे असे 4 लॉट निघतात वर्षातून, साधारण मेपासून ऑक्टोबरपर्यंत असे 4 लॉट निघतात. तर 4 लॉटचे मिळून 1.5 लाख आणि 1,60,000 जर पकडले तर 6,40,000 रुपये होतील असं माझा अंदाज आहे, म्हणजे अंदाज म्हणण्यापेक्षा अपेक्षा आहे. आणि साधारण खर्च वर्षाला साधारण खर्च असा आहे की बा शेणखत किंवा जैविक खत असं मिळून सगळं मजुरी वगैरे असं धरून तर साधारण 20,000 रुपये खर्च येतो, मग असं म्हणून 6 खर्च वजा जाता 6,20,000 रुपये होतील असे अपेक्षा आहे माझी. की बा ही म्हणजे ह्या ड्रॅगन फ्रूटचं वैशिष्ट्य असं की रासायनिक फवारणी कुठलीही चालत नाही, रासायनिक खत नाही, फवारणी नाही, शिवाय पाणी कमी लागतं, म्हणजे दुष्काळी भागासाठी फार चांगलं पीक आहे. म्हणजे आता आपल्या तालुक्यात म्हणा, आपल्या राज्यात म्हणा किंवा आपल्या जिल्ह्यात म्हणा, भयंकर दुष्काळ शेतकऱ्यांना सामोरं लागतं, पण त्याला हा पर्याय द्राक्षे डाळिंब तुम्हाला हे पर्याय ठरू शकतं म्हणजे असं माझं मत आहे. व आता पुढं माझं भविष्यात परत आणखी लागवड वाढवण्याची इच्छा आहे, म्हणजे चाललाय प्रयत्न. आता माझे जो 3 एकर लिंबोणीचं बाग आहे त्यातून 1 एकर मी लिंबोणी काढणार आहे चालू लिंबोणी, आणि त्याच्या जागेवर 1 एकरचा आपल्याला प्लॉट परत डेव्हलप करायचं म्हणजे उभं करायचं आहे, म्हणजे अशा प्रकारे ही पिकं आहे. आणि साधारण हे एकदा लावल्यानंतर 50 ते 60 वर्ष काहीच अडचण नाही पिकाला, अशा पद्धतीचं हे पीक आहे. न्यूज रिपोर्टर सुजित गायकवाड, SN मीडिया, श्रीगोंदा.